निवडून आले, त्यांचा पायगुण बनण्यापेक्षा जी लोकसभा होती ती या पाच आमदारांची रंगीत तालीम होती. अमोल कोल्हेंमुळे पाच जण या पाच जणांमुळे अमोल कोल्हे खासदार झालेत, त्यामुळे हे त्यांचं यश आणि त्यांची जी जनसंपर्क कार्यालय असतील. जर आता नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या जनसंपर्काविषयी जसं तुम्ही म्हणालात सप्तपदीनंतर हे एक मापदंड आहे, तसंच ॲडव्होकेट अशोक बापू पवारांचं जनसंपर्क कार्यालयाचं जे काम करण्याची पद्धत आहे, ज्या पद्धतीनं अशोक बापूंचं कार्यालय काम करतं, हाही एक मापदंड आहे. आणि त्यामुळे या स्थानिक ठिकाणी असताना तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, तिथे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्या आमदारांच्या माध्यमातूनच या गोष्टी समोर येतील. एक जी उतरंड आहे, जी एक हायरकी आपण म्हणू शकतो, जी एक सिस्टीम आपण म्हणू शकतो, या सिस्टीमच्या माध्यमातून त्या त्या सन्माननीय आमदार महोदयांच्या कार्यालयातून सेंट्रल ऑफिसपर्यंत पोहोचणं, मला वाटतं या पद्धतीची एक जर कार्यपद्धती आपण अवलंबली या संपूर्ण कामकाजामध्ये पक्षाच्या विचारामध्ये ही सुसूत्रता कायम राहील अशी एक अपेक्षा आहे. त्यानंतर मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं की बोलताना कोणीतरी म्हणालं प्रचाराच्या वेळी तुम्ही बऱ्याच ठिकाणी होतात आणि नंतर तुम्ही बऱ्याच बैठकींमध्ये दिसला नाहीत किंवा कुणा कार्यक्रमात दिसला नाही असं अनेक जण म्हणतात. पत्रकारांनाही खरोखर तुमचा हा प्रश्न आहे, या प्रश्नाचा की आपल्याला फक्त एक रोल संपला की आपण व्यासपीठ सोडायचं असतं, तर आपला रोल संपल्यानंतर आपण व्यासपीठ सोडायचं असतं, स्टेजवर कधी थांबायचं आणि विंगेत केव्हा जायचं हे ज्याला कळतं त्याला रोल व्यवस्थित निभावता येतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे अतुचित तुम्ही जे म्हणालात की तो जो रोल आहे, ती जी सगळी भूमिका आहे, ती आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मनातली आहे. असं म्हणतात की जर मनापासून इच्छा केली तर संपूर्ण विश्व ती गोष्ट घडण्यासाठी, ती घडून येण्यासाठी प्रयत्नशील असतं. तरुणाईची एक वेगळी इच्छा दिसतीये, महाराष्ट्रातल्या तरुणाईची एक वेगळी वाट निवडण्याची इच्छा दिसते. कदाचित ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल जसं आपण म्हणालात त्या पद्धतीनं सुप्रियाताईंनी जे एक विधान केलं होतं आदरणीय पवार साहेब, त्याविषयीची योग्य भूमिका योग्य वेळी नक्कीच महाराष्ट्रासमोर आणतील. आणि महाराष्ट्राला हा विश्वास आहे की आदरणीय साहेब जी कोणती भूमिका घेतील ही भूमिका महाराष्ट्राच्या भल्याची, महाराष्ट्राच्या कल्याणाची असेल. आणि हा विश्वास आपण साहेबांविषयी कायम ठेवू असं मला वाटतं. आणि हे जनसंपर्क कार्यालय हे तुमच्यासाठी, तुमच्या प्रत्येक समस्येसाठी कायम तुमच्यासाठी उपलब्ध असेल. तुमचा आहे, तुमचाच राहीन. निवडणुकीपासून आत्तापर्यंत इथून पुढेही हा शब्द मी कायम देतो. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. अत्यंत शॉर्ट नोटीसवर, अत्यंत छोटेखानी, अत्यंत या घरगुती कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थिती लावलीत, आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिलेत. आपल्या सदिच्छा अशाच कायम पाठीशी राहू द्या. तुमचे आशीर्वाद हीच आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा आहे. एवढीच प्राणिक भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय.